मोठं उभं केलं आणि त्या माध्यमातून थोडासा काही ना काही फायदा आपल्याला मिळाला, परंतु सुटत असते आणि नेमका 30 रुपयापर्यंत दूध धंद्याला भाव मिळाला होता. साहेब अण्णासाहेब मोरे यांनी आम्हाला 30 रुपयापर्यंत भाव दिलेला आहे. इतके मोठी उच्चांक असताना बाकीचे बरं खाद्याचे भाव भलते महाग झालेले आहेत. इतर सगळा दवाखाना जर करायचा असला गाईला तर तो भलता महाग आहे. तरी परंतु जानकरला तेच कळल्यामध्ये एक महाराष्ट्रामध्ये प्रतिने सगळा शेतकरी खडबडून जागा केला. शेतकऱ्याला 20 रुपयापेक्षा 18-20 असा भाव आपल्याला हे दूध उत्पादक आपल्याला मिळतोय. तरी हा अनफेवरेबल भाव आहे. या माध्यमातून सरकारला जाग आणण्यासाठी 3 मे रोजी 2018 पासून आपण दूध फुकट वाटत फुकटही खातील ते कोडगे फुकट